हरिओम श्रीराम अंबतने मी सीमावीरा तेली ठिकपूर्ण उपासना केंद्र. माझा आज अनुभव असं सांगायचा वाटतं की माझ्या घरी डिव्हिजन झालं माझ्या घरचं. त्या कोरोनाच्या काळात आमचे बाहेरसुद्धा बाजारी चालत, म्हणजे बाहेर बाजार होते, फिरता बाजार त्याला म्हणायचं. काही गावातनी जाऊन मसाले कडधान्य वगैरे विकायचं असं चालू होतं. आणि अचानक आमच्या घराचं डिव्हिजन झालं. असं करता करता माझं 2-3 महिने झालं आणि अचानक कोरोनाच्या काळात आमचं दुकान बंद झालं. कारण दुकान जे माझ्या धीरांना वाटणीनं आलेलं होतं आणि माझ्याकडे काहीच असं नव्हतं, मिळवण्यासारखं साधन काहीच नाही. कारण कोरोनामुळं आम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नव्हतो किंवा बाहेर गल्लीसुद्धा आम्ही दुकान एका जागी दोन कसं मांडायचं असं आम्ही विचार करता करता आम्हाला म्हणजे 8 महिने आम्ही असं बसून काढलं घरी दोघांनीही. कारण माझ्या मिस्टरला मी खूप आधार दिला, काहीही टेन्शन घ्यायचं नाही, आपलं बापू आहेत ना, मग आपल्याला एक ना एक दिवस काहीतरी करून बापू देतील. कारण कोरोना चालू होता आणि त्या बापू आम्हाला बाहेर पडू दिलंच नव्हतं कधी. आम्ही खूप धडपडलो की इकडं माल घालायचा तिकडं घालायला जायचा. मी म्हटलं आजपर्यंत आपल्या बापानं काय उपाशी ठेवले का आपल्याला? भरपूर जे आपल्याला काही माहीत नसताना, काही म्हणजे आपल्याला साधन नसतानासुद्धा बापूंनी आपल्याला कितीतरी वर घेतलेलं होतं आणि आता तो का आपल्याला सोडणार आहे का असं म्हणत म्हणत बापूंनी आम्हाला 8 महिने अगदी निवांत, म्हणजे मी ज्या वेळेला 10 माणसात असताना जे खाल्लं सुखाने समृद्धाने जे काय केलं तेच माझ्या नशिबी. 8 महिने म्हणजे 8 महिन्यात खूप आमचं वाईट दिवस होतं, काही मिळवत नव्हती. असं करता एके दिवशी आम्हाला दुकान घालायची आम्ही हे केली, म्हणजे सगळ्यांनी हे केलं. आणि दुकान घालायचं म्हटलं तर आम्ही 2-3 ठिकाणी जागा बघितली. असं होतं की दुकान ज्या ठिकाणी मला संरक्षण पाहिजे होतं, माझी माणसं जवळ त्या आजूबाजूला असावीत हीच माझी इच्छा फक्त बापून असायची. बापू तरीसुद्धा तू काय देशील ते माझ्यासाठी उचित असणार आहे एवढंच बोलले. आणि बापून सांगितलं, बापू मी 3 वेळेला आम्ही जागा फायनल केली, संस्कारही दिले त्यांना. असं करता बापूंनी आमच्याकडून तेही बंद केलं, म्हणजे त्या जाग्यांना पण तिथं आम्ही नकार दिला. शेवटी विचार करून थोडे दिवस काही म्हटलेत की तिथं नको, बाई माणूस दुकान बघायची, तू बाजारला जाणार ती एकटी काही घरही करणार आहे, नको तसं काही करू नको, त्यापेक्षा तू अजून थोडे दिवस थांब. असं करत आमचं वर्ष गेलं आणि 3 ठिकाणचं आम्ही जागा ज्या मिळाल्या त्या आम्ही त्यांना नकार दिला. आणि तिथून नंतर आम्हाला मी फक्त 3 दिवस सकाळची पहाटे ब्रह्ममुहूर्तात असं फक्त 2 दिवस माझ्या 16 माळा झाल्या 10 वाजेपर्यंत. आणि तिथून पुढं 3-या दिवशी आमच्या म्हणजे एक घराच्या 2-3 घरं सोडलीत त्याच अंतरावर, अगदी थोडक्यात अंतरावर असं बापूंनी मला एक स्थळ चांगलं तिथलं बघून दिलं. आणि ती जागा अशी होती कुणालाही वाटलं नव्हतं की हिथं ही जागा हिला मिळेल. आणि सगळ्यांनी तोंडात बोटं घालत की आश्चर्यचकित अशी गोष्ट घडली की मला तिथं तो स्वतः मालक बोलवायला आला की मी घर पाडतो आणि माझी जागा तुला देतो. तो कोणी नव्हता, फक्त माझा बापू होता, त्यानंच मला फक्त ही जागा मिळवून दिलेली होती. आणि खूप छान बापूंच्या कृपेनेच माझं दुकान इतकं सुंदर चाले. आम्ही दादांना सांगितलं होतं की दादा आम्ही दुकान घालणार आहे, फक्त आम्हाला तुम्ही होय किंवा नाही हाच विषय फक्त सांगायचा आहे. बापूंनी आम्हाला दादांनी सांगितलं की चालेल दुकान घाला असं फक्त मेसेज पाठवला. आणि त्याच फक्त एका आधारावर मी आज छोटासा मॉल घातला. आमच्याकडे पैशाची थोडीशी कमतरता होती तरीसुद्धा बापूंनी आम्हाला इकडे तिकडं कर्ज हे ते करून अगदी छानपैकी आमचं दुकान आता चाललेलं आहे. आणि जसं मला पाहिजे आहे तसं माझ्या बापूंनी मला मिळवून दिलेलं आहे. श्रीराम अंबतने.